मागील लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी लाट असताना भाजपला 300 जागा मिळालेल्या नाहीत. मोदी लाट नसताना एवढ्या जागा मिळणं अशक्य आहे. भाजप बाबत कमालीची नाराजी आहे. महाराष्ट्रात महाआघाडीला 22 ते 23 जागा मिळतील, त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर दाल में कुछ काल आहे असं जनता नक्कीच म्हणेल. निकाल जनतेला पटणार नाही असं मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल बाबत व्यक्त केलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दुष्काळी भागातील जनावरांसह मोर्चा काढण्यात आला, त्यानंतर जयंत पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. भारतातले कोणतेही चॅनेल ज्यावेळी एक्झिट पोल दाखवतात त्यावेळी त्यांनी काही जो सेन्स घेतला आहे ते दाखवतात. प्रत्यक्ष मतदान काय आहे यापूर्वी एक्झिट पोल जे दाखवले गेले तसेच रिझल्ट लागले नाहीत हे अनेक वर्षाची आपली अनुभव आहेत. त्यामुळं फार काही घाबरून जायचं कारण आहे असं मला वाटत नाही आमच्या पक्षाच्या किंवा काँग्रेसच्या लोकांनी. शेवटी मतमोजणी झाल्यानंतरच नक्की निर्णय कळेल. एका प्रकारे लाट निर्माण करून 300 जागा 325 जागा निवडून येतील 325 जागा निवडून येतील एवढी तर काही लाट नरेंद्र मोदींची कुठं दिसली नाही. महाराष्ट्रात मला असं खात्री आहे की आमच्या 18 ते 22 जागा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या यायला हव्यात. जर येत नसतील तर निवडणूक प्रक्रियेच्या बाबतीत पुन्हा एकदा संशोधन करावं लागेल. VVPAT मशीनमध्ये जे स्लिप्स आहेत ते मोजण्याचा आग्रह हा सुप्रीम कोर्टाने आमचा मान्य केलेला नाही सर्व विरोधी पक्षाचा. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या जागा वर अशा विपरीत परिणाम होत असतील मला वाटतं जनताच याचा निर्णय करेल. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणतीही लाट भारतात नसताना अशा पद्धतीचा निकाल येऊ शकतो असावर आमचा विश्वास नाही. अशा पद्धतीनं निर्णय होण्याची आवश्यकता नाही कारण जे वेगवेगळ्या राज्यातले अनुमानं येत होती निष्कर्ष येत होते महाराष्ट्रातले देखील आम्ही ग्राउंड रियालिटी आम्हाला माहिती आहे. आमच्या प्रत्येक उमेदवार आणि लोकांनी दिलेला प्रतिसाद आम्हाला माहिती आहे. त्यामुळं असा विपरीत परिणाम विपरीत निर्णय होईल असं मला वाटत नाही. एक्झिट पोलमध्ये काही आलं तरी निवडणुकीत मतं मोजल्यानंतरच सत्य काय असेल ते कळतं. आणि अशा पद्धतीचा विपरीत परिणाम होत असेल तर त्या पेंडॉलमध्ये आलेले सगळे VVPAT मशीन मोजण्याचा आग्रह पेंडॉलमध्ये मतमोजणीला गेलेली माणसं आणि त्या भागातली जनता करेल असं मला वाटतं.